न्यूज मध्ये आपलं स्वागत. पावच्या ठळकणामध्ये उल्हासनगर येथे चक्क इंजेक्शनच्या बाटलीत आळी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून रुग्णाच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. उल्हासनगरच्या कॅम्प टी भागात प्लॅटिनम हॉस्पिटल असून या हॉस्पिटल मध्ये एका महिलेच्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेसाठी महिला दाखल झाली. या महिलेला लागणारे इंजेक्शन डॉक्टरांनी लिहून दिल्यानंतर महिलेच्या पतीने हॉस्पिटलच्या प्लॅटिनम मेडिकल मधून हे इंजेक्शन विकत घेतले. मात्र या इंजेक्शनच्या बाटलीत चक्क अळी तरंगताना त्यांना आढळून आल्याने त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता तुमचा पेशंट घेऊन जा असे उत्तर देण्यात आल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. माझी मिसेस रजनी यज्ञेश्वर गायकवाड ही आर्मीत आहे. गर्भपिशवीचं ऑपरेशन आहे तिच्या. कुठल्या हॉस्पिटलला? प्लॅटिनम हॉस्पिटल. तर तिकडे मेडिकलमध्ये आम्ही इंजेक्शन आणायला पाठवलं. इंजेक्शन घेऊन आलो तर त्याच्यामध्ये आम्हाला किडे आढळले. तर आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला सांगितलं, बोलते काय नाही, दुसरा आणा. पण हे पेशंटशी जीवाशी खेळायचं आहे ना हे. तर आम्ही त्यांना बोललो तर ते बोलतात जा, तुम्हाला काय करायचं ते करा, तुमचा पेशंट डिस्चार्ज करून घेऊन जा. तर मेडिकल विक्रेत्याला विचारलं असता त्यानेही हात वर करत कंपनीवर जबाबदारी ढकलली. मात्र या सगळ्यामुळे रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं उघड झाले असून औषध कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. नाही, निकृष्ट नाही म्हणू शकत. त्या जे औषध जे वायल आहे त्याच्यामध्ये थोडासा कचरा सापडलेला आहे. तर ते त्याच संबंधित ज्या कंपनीने आम्हाला तो माल सप्लाय केलेला आहे त्यांच्याशी आता आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्यावर एक केस एफ आय आर आणि हे ते टाकणार आहे. ते प्रोसेस करणार आहे. पूर्ण माल नाही, फक्त एकच त्या एक वायलमध्ये जसं त्यांनी फोटो घेतलेला आहे त्या वायलमध्ये एक थोडासा कचऱ्याचे कण निघाले. शहरात गुंडांचे राज्य चालणार नाही. गुंडांना कायद्याचा बडगा दाखवला जाईल. तसेच महापालिकेमध्ये ट्रकेवाल्याची भाषा करणाऱ्याला घरी पाठवले जाईल असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल गोटेला दिलाय. धुळे महापालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील पांझरा नदी किनारी सभा पार पडली. त्या सभेत गेल्या अनेक वर्षात धुळे शहराचा विकास झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने टक्केवारी खाल्ल्याने आलेल्या निधीचा दुरुपयोग झाला. भाजप धुळे शहराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले. तसेच काही उमेदवार टक्केवारीची भाषा करत आहेत. टक्केवारीची भाषा करणाऱ्या लोकांना घरी पाठवून दिले जाईल, मग सत्ता गेली तरी चालेल. गुंडाराज करणाऱ्यांना कायद्याच्या दंडाने ठोकून सरळ करेल असे म्हणत अप्रत्यक्षपणे आमदार अनिल गोटेंवर निशाणा साधला. या ठिकाणी जे आमचे उमेदवार आहे या उमेदवारांना देखील खडसावून सांगतो, जर टक्केवारीची भाषा कराल तर घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला या ठिकाणी निवडून देतोय ते धुळेकरांच्या या ठिकाणी सेवा करण्याकरता. पण तुम्ही तिथे जाऊन जर तसे वागले तर सत्ता राहिली नाही तरी मला चालते, पण तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय मी राहणार नाही. अंमली पदार्थ म्हणून युवा पिढी ज्या कुत्ता गोळीच्या आधी गेली आहे ती गोळी हिमाचल प्रदेशामधून येत असल्याचा अंदाज अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला असून युवा पिढीला या नशेच्या वेगातून बाहेर काढण्यासाठी मालेगाव शहरात युद्धपातळीवर तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडून देण्यात आले. शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी कुत्ता गोळीच्या नशेच्या आहारी गेले असून गोळीतील रासायनिक घटकांमुळे झोप येते. मेंदूवर परिणाम करणाऱ्या गोळीची सवय लागते. कुत्ता नावाने ही गोळी परिचित असून ही गुजरात, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून राज्यात छुप्या मार्गाने आणली जात असल्याचे उघड झाले. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या अल्प्रोझोलम या झोपेच्या गोळ्यांना नशेबाज व विक्रेत्यांनी कुत्ता गोळी हे सांकेतिक नामकरण केले असून नशेसाठी युवक पॉलिश, आयोडेक्स सारख्या वस्तूंचा वापर करत असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. तसेच हिमाचलमधून या गोळ्यांचा पुरवठा होत असून त्या गुजरात मार्गे नाशिकमध्ये येत असल्याचा अंदाज असल्याने मालेगावमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडून देण्यात आले. फडणवीस सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी प्रचंड घोषणाबाजी केली आहे, मात्र शेतकऱ्याला आत्महत्याच मार्ग अवलंबावा लागतोय. सरकारला चालवायचं जेथे शिर्डी संस्थानाकडून कर्ज घ्यावे लागेल तेथे शेतकऱ्याचे प्रश्न कसे सोडवणार असा खडा सवाल सामनाच्या माध्यमातून करत सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला टोला लगावलाय. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी प्रश्नावरून सामनाच्या माध्यमातून भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र राज्य दुष्काळाच्या वणव्यात होरपळत असताना मुख्यमंत्री मात्र धुळे महापालिका प्रचारात व्यग्र आहे. अर्थात जवान व किसान यांना वाऱ्यावर सोडून पालिकांपासून ते विधानसभा निवडणुकांपर्यंत आमचे राज्यकर्ते गुंतले अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच शेतकरी हवालदिल आहे व त्याच्या संतापाचा उद्रेक होऊ नये म्हणून केंद्रीय पथकाला म्हणे कडेकोट बंदोबस्त पुरवण्यात आलाय. याचा अर्थ असा की शेतकऱ्या संताप आहे याची खात्री सरकारला आहे. सरकार सर्वाला जेथे शिर्डी संस्थांकडून कर्ज घ्यावे लागले
तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार असा खडा सवाल ठाकरेंनी सामनाच्या माध्यमातून सरकारला विचारला. चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांच्या घरी सोडा असं बेताल वक्तव्य बीजेपीचे आमदार व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. पाथर्डी पालिकेच्या हाती देणाऱ्या गावांसाठी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या छावण्या व रोजगार हमीची कामे सुरू करण्यात यावी या मागणीसाठी नगरसेवक रमेश गोळे यांनी आमदार मोनिका नागरे व पालकमंत्री राम शिंदे यांना निवेदन दिले. मात्र या दरम्यान पालकमंत्री राम शिंदे यांनी तुमची जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा असा वादग्रस्त सल्ला देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून राम शिंदे यांच्या या वक्तव्यावर शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसते. तालुक्यातील जनता भयान दुष्काळाच्या झळा सोसत असताना पालकमंत्री व नगरसेवक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विनोद करताना दिसतात. अकोला येथील अकोटमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली असून पोलिसांच्या धाडीत तब्बल 28 जुगारांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये 3 नगरसेवकासह 1 नगरसेविकेचा मुलगा यांचा समावेश आहे. अटकेतील जुगारी नगरसेवकांमध्ये मुक्तान खान, अजीब खान, सलीम नबीउल्ला खान, आरिफ मारूफ यांच्यासह नगरसेविकेचा पुत्र मनोज चंदन यांचा समावेश आहे. तर आरोपी जितेंद्र चंदलिया हा माजी नगर अध्यक्षांच्या कुटुंबातील आहे. याशिवाय इतर आरोपींमध्ये अकोला, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यातील काही मोठ्या व्यापाऱ्यांचा देखील समावेश असून अकोला शहरातील अंजनगाव मार्गावरील माऊली मनोरंजन केंद्रावर हा गोरखधंदा सुरू असून या अड्ड्यावर पोलिसांनी 50 लाख हजारांच्या रोख रकमेसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.